आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना, काय नेमकं विषय आहे? साहेब, आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीत स्त्रीला फार मान सन्मान देण्यात आलेला आहे. दुर्गा, भवानी, सरस्वती, शारदा अशा उपमा त्यांना देण्यात आलेल्या आहेत. आणि आई स्त्रीच्या पायाखाली म्हणजे आईच्या पायाखाली स्वर्ग असतं असं म्हणण्यात आलेलं आहे. परंतु अत्यंत खेदाने सांगावं लागतं की काही वासनादंध झालेले काही नालायक लोक वारंवार स्त्रियांवर बलात्कार करून त्यांची हत्या करत आहेत. अशाच प्रकारे दिल्लीत मागच्या 3-4 दिवसांपूर्वी पोलीस दलात काम करणाऱ्या एका 21 वर्षीय निष्पाप निरागस मुलीवर 4 जणांनी बलात्कार करून अत्यंत निर्गुणपणे चाकूच्या 50 वार करून त्याची हत्या केलेली आहे. आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार करतो, निषेध करतो. आणि आज आम्ही सय्यद नियाज अली भैया फाउंडेशनच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती साहेब भारत सरकार व महामहिम पंतप्रधान साहेब भारत सरकार यांना जळगाव जिल्हाधिकारी साहेबांमार्फत एक निवेदन पाठवलेलं आहे. त्याच्यात आम्ही मागणी केलेली आहे की हे जे आरोपी आहेत याच्यात जे सामील असतील त्या लोकांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. आणि आम्ही आज ही सुद्धा मागणी केलेली आहे की ज्याप्रमाणे शरिया इस्लामी कानून आहे, ज्यात कोणी व्यक्ती जर स्त्रीवर बलात्कार करत असेल, अन्याय करत असेल, तर त्याला थेट देहदंडाची म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात येते. तर भारत सरकार, आपले जे केंद्र सरकार आहे, ते वारंवार नवीन नवीन कायदे करण्यात आघाडीवर आहे. तर त्यांनी हा सुद्धा असा सुद्धा कायदा करावा की जर कोणी बलात्कार केला असेल तर त्याला देहदंड शिक्षा देण्यात यावी. म्हणजे जे असे जे पापी लोक आहेत ते घाबरून या घटनांना आडा बसेल. आणि परत आम्ही या घटनेचा निषेध करतो. जय हिंद, जय भारत. आपण बघतो की अनेक असे प्रकार घडतात की बलात्काराचा ठीक आहे, परंतु महिलांच्या छेडखानी सुद्धा होत असतात. या संदर्भात काही मागणी केली का? हा सर, आम्ही ती पण मागणी केलेली आहे की असे जे लोक आहेत म्हणजे ज्यांनी ठीक आहे त्यांनी बलात्कार केला नसेल, पर छेडखानी आणि विनयभंग हा सुद्धा फार मोठा गुन्हा आहे. त्याच्यात पण काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे आणि ते नॉन बेलेबल व्हायला पाहिजे. चालेल, धन्यवाद सर. आपलं कोणतं चॅनल?